भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सध्या पक्षाच्या वर्तुळात सुरू आहेत. भाजप नेत्यांच्या महत्वाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येते. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आले, त्यामुळे राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या. यातील एका जागेवर पंकजा यांना संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. बीडमधील पराभवामुळे मुंडे समर्थकांमध्ये सध्या निराशेचं वातावरण दाटलंय. दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षानं महाराष्ट्र ढवळून निघालाय. हे बघता विधानसभेच्या तोंडावर पंकज यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरू शकते असं मांडलं जातं. राज्यसभेवर पंकजांना स्थान मिळण्याची काही महत्त्वाची कारणं आणि त्याचे राज्याच्या राजकारणावर होणारे परिणाम याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं, मात्र विधानसभेपाठोपाठ बीड लोकसभेतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झालेल्या या मतदारसंघात शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पंकजाताई निसटत्या मताने पराभूत झाले. त्यांचा हा पराभव वंजारीसह संबंध ओबीसी समाजाच्या अतिशय जिवारी लागलाय. या नैराश्यातून आत्तापर्यंत 4 जणांनी आत्महत्या केली. निकालाला 15 दिवस उलटल्यानंतरही मुंडे समर्थक या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. 2019 विधानसभेत परळीतून धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंवर विजय मिळवला होता, पण 5 वर्षात त्यांचं पुनर्वसन केलं नाही. पक्षाकडून त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाला, त्यामुळं पक्षाबद्दलही समाजात काहीशी नाराजीची भावना दिसते. हे बघता ही नाराजी आणि समर्थकांमधील निराशा दूर करणं पक्षासाठी आवश्यक असेल. त्या दृष्टीने सध्या भाजपात हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत नुकतीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचं सांगण्यात येते. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले निवडून आल्याने राज्यसभेच्या 2 जागा रिक्त आहेत. यातील एका जागेवर पंकजाताईंना सामावून घेतले जाऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत त्यांना संधी देणे पक्षाला फायदेमंद ठरेल असा निष्कर्षही या बैठकीत काढण्यात आल्याचं समजतं. ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षानं सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरलाय, तर ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके हे मैदान उतरलेत. त्यांना आता पंकजांचीही साथ मिळताना दिसते. मध्यंतरी पंकजाताईंनी हाके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली होती. आता राज्याच्या प्रमुखांनी तिथं जाऊन भेट द्यावी असं ट्विट करीत त्यांनी सरकारवरचा दबाव वाढवलाय. दडपणाखाली चुकीचं सर्टिफिकेट दिलं का त्याची चौकशी करा. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दल स्पष्टीकरण द्या असंही अप्रत्यक्षपणे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. निवडणुकीच्या वेळी पंकजाताईंनी काहीशी तटस्थ भूमिका घेतली होती, पण मराठा समाजाकडून झालेल्या विरोधी मतदानानंतर त्यांनीही ओबीसी आंदोलनाशी स्वतःला जोडून घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यात पंकजांच्या प्रवेशामुळे आंदोलनाचा प्रतिसादही वाढत चाललाय. आधीच मराठा आंदोलनाने भाजपाचे 3-13 वाजवलेत, त्यात प्रमुख वोट बँक असलेला ओबीसी समाजही नाराज होताना दिसतोय. निवडणुकीच्या तोंडावर समाजाला दुखावणे महागात पडू शकते याची भाजपला कल्पना आहे, त्यामुळे पंकजाताईंना राज्यसभेवर संधी दिली जाण्याची आता दाट शक्यता आहे. त्यातून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची मतपेढी मजबूत करण्यास भाजपात मदत होईल असं मांडलं जातं. भाजपमध्ये आज ही मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडेंचे अनुयायी पोरके झाले. 2019 या काळात पंकजाताई मंत्रिपदावर होत्या, त्याचा अपवाद वगळता त्यांना कुठलंही पद मिळालं नाही, त्यामुळे मुंडे समर्थकांची ही बोळवण झाली. पंकजाताईंना संधी मिळाली तर या मंडळींना दिलासा मिळू शकतो. ते 4 झाले तर त्याचा फायदा भाजपलाच होईल असंही सांगण्यात येतं. पत्नी सुनेत्रा पवार प्रॉपर राजकारणी नसतानाही त्यांच्या पराभवानंतर दादांनी त्यांना लगेच राज्यसभेवर संधी दिली, त्यामुळे पक्षहितासाठी पंकजाताईंना राज्यसभेवर घेतलं पाहिजे या निर्णयाप्रत वरिष्ठ नेते मंडळी आल्याचं सांगण्यात येतंय. बीड नगरपट्ट्यात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ऊस तोडणीत जवळपास 5-7 लाख वंजारी बांधव आहेत. हा समाज पंकजाताईंचं नेतृत्व मानतो. या समाजातून भाजपला मोठं मतदान होतं, पण ताईंच्या पराभवामुळे लोकांमध्ये मोठी निराशा आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर असं निराशाजनक वातावरण भाजपला परवडणार नाही.
ताईच्या नियुक्तीतून ही निराशा दूर करण्याचा प्रयत्नही पक्षश्रेष्ठी करू शकतील. भाजपानं नेतृत्वाची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली, मात्र मागच्या काही वर्षात पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना डावललं गेलं. त्याचे परिणामही पक्षाला भोगावे लागले. ही चूक सुधारून माधवम पॅटर्न पुन्हा मजबूत करण्यावर भाजपाचा भर राहणार असल्याचं कळतंय. एकूणच पंकजाताईंची राज्यसभेवरील निवड ही पक्षासाठी बुस्टर डोस ठरू शकते असं म्हणता येईल. हे पाहता पक्षश्रेष्ठी अंतिमता काय निर्णय देतात याचीच उत्सुकता राहील. तुर्तास तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.